नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो काही दिवसाअगोदर एक पावरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड इथे खूप मोठी अशी जाहिरात आली होती आणि त्यामध्ये भरपूरशी पदं होती आणि ती पदे फक्त इलेक्ट्रिशियनवाल्यांसाठी होती ज्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशन या ट्रेडमध्ये झालं होतं त्यांच्यासाठी ती पदे होती आणि मी त्यावर व्हिडिओसुद्धा बनवला होता तर बरेचशा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पावरग्रिड इथे अर्ज मात्र नक्की केलेला असेल तर एक गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता ग्रीड कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे आणि ही जॉब करायला प्रत्येकाला आवडते कारण पावरगिट जसं ट्रान्समिशन असते ट्रान्सको असते महा महाराष्ट्रातमध्ये महाट्रान्सको असते त्याचप्रकारे सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये पावरगिट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पी जी सी एल असते तर तिथे ज्युनियर टेक्निशियन ट्रेनीची रिक्रुटमेंट आली होती आणि त्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील अप्लिकेशन मात्र नक्की केलेले असतील तर अप्लिकेशन केल्याच्यानंतर ते बरेचसे विद्यार्थी एक्झाम डेट ची वाट पाहत होते तर त्यांच्यासाठी अत्यंत गुड न्यूज आहे आणि ती म्हणजे एल एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे तर ती एक्झाम डेट कोणती मिळालेली आहे आणि परीक्षा केंद्र कोठे राहणार आहे या स संपूर्ण मा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे, तुम्हाला देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा गेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे यामध्ये भरपूरशा फॅसिलिटी असतात आणि हे प्रत्येक जणाला असं वाटतं की मला सेंट्रल गव्हर्मेंट जॉब लागली पाहिजे तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे आणि महाट्रान्सकोच्या एक्झामच्या अगोदर ही एक्झाम मात्र तुम्ही नक्की द्यायला पाहिजे कारण ही एक्झाम दिल्यानं तुम्हाला अनुभव मात्र नक्की येईल ओके तर पी जी सी एल एक्झाम डेट डिक्लेअर झाली आहे प्रेफरन्स पैकी परीक्षा केंद्र नेमके कुठे आहे आणि ॲडमिट कार्ड तुमचं आता लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनसुद्धा ऑन करा ती जी घंटी असते ना ती घंटी मात्र नक्की तुम्हाला प्रेस करायची आहे ओके यामुळे काय होईल बेल आयकॉन ऑन केल्याने येणारे क्लास लिंक येणाऱ्या नोटिफिकेशन येणारे सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्नमेंट जॉब आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करीत असतो जेवढी जाहिराती येते रिक्रुटमेंट येतात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा तुमच्याकडेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत असतो ओके तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा ऑन करून द्यायची ओके मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन नसेल झाला तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचा तिथे बरेचसे विद्यार्थी जुडलेले आहेत त्यानंतर एक महाट्रान्सकोची क्वीज म्हणून ग्रुप आहे तिथे सुद्धा बरेचसे विद्यार्थी आपल्यासोबत जुडलेले आहेत तिथे रोज रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाने क्वीज होत असते तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ओके तर सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ ना आता बघूया की पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एक्झाम डेट काय आलेली आहे नोटीस जाहीर झालेला आहे त्या नोटीस बघूया ओके तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो ग्रिड पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार का उद्यम पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ए गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस नोटीस बघा रिक्रुटमेंट एच आर रिक्रुटमेंट जे टी टी म्हणजे ज्युनिअर टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिशियन नोटिस वन इथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन आहे की ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिशियन नोटीस वन अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला हा नोटीस आलेला आहे आजची एकोणीस तारीख आहे बघा रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिशियन ॲडव्हर्टाजमेंट नंबर सी सी बारा ऑब्लिक दोन हजार तेवीस डेटेड बावीस अकरा दोन हजार तेवीस तर बावीस अकरा दोन हजार तेवीसची ॲडव्हर्टाइजमेंट होती याच्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहे शेड्यूल फॉर द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी एक्झाम होणार आहे तुमची कशासाठी ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंगसाठी एकशे सत्तर मार्काचा पेपर असतो मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या, या सगळ्या बाबी सांगतो ओके तर शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट बघा पोस्ट ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिशियन कोणाचा कोणाची एक्झाम होणार आहे ज्युनियर टेक्निशियन ट्रेनीची कोणत्या पोस्टसाठी इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी एक्झाम होणार आहे बघा दिस इज विथ रेफरन्स टू ॲडव्हर्टायजमेंट नंबर सी सी बारा दोन हजार तेवीस डेटेड बावीस अकरा दोन हजार तेवीस फॉर द अबो मेन्शन पोस्ट जी अबो म्हणजे हे ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी काय म काय म्हटलं आहे की ही जी ॲडव्हर्टाईजमेंट होती बावीस अकरा दोन हजार तेवीसची कोणत्या पोस्टसाठी ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी या पोस्टसाठी इन दिस रिगार्ड या रिगार्डिंग तुम्हाला इन्फॉर्म केलं जाते की जी रिटर्न टेस्ट होणार आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट रिटर्न टेस्ट म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे जे तुम्हाला ते कॉम्प्युटरवर द्यावं द्या द्यावी लागणार आहे तर मोड कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट मोड पोस्ट ऑफ द ज्युनियर टेक्निशियन ट्रेनिंग इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी तर त्याचा शेड्यूल ठरवलेला आहे सात फरवरी दोन हजार चोवीस वेनसडे म्हणजे तुमची बुधवारी काय होणार आहे परीक्षा होणार आहे सात फरवरी दोन हजार चोवीसला तुमच्याकडे अजूनही विद्यार्थी मित्रांनो एक महिना आणि सात आणि हे काही दिवस अजून दीड महिना तुमच्याकडे शिल्लक आहे कोण कोणती एक्झाम क्रॅक करायला पावर ग्रीड पी जी सी एल ही एक्झाम क्रॅक करायला तुमच्याकडे अजूनही वन पॉईंट फाईव्ह मंथ्स आहे तर तुम्ही महाट्रान्सपोर्ट टेक्निशियनचा अभ्यास करत आहे तो रेग्युलर करत राहा आणि सोबतच तुम्ही मा ह्या हा पेपर मात्र नक्कीच द्या एकशे वीस प्रश्न यामध्ये टेक्निकलचे येत असतात ओके तर कोणती डेट आहे बघा पुन्हा एकदा डेट बघून घ्या सात फरवरी दोन हजार चोवीस सात फरवरी दोन हजार चोवीसला काय होणार आहे तुमची एक्झाम होणार आहे आणि वेनसडे बुधवार दिलेला आहे बघा द ॲडमिट कार्ड फॉर द सेम शाल बी इश्यू शॉर्टली तर ॲडमिट कार्ड याचे पंधरा दिवसा अगोदर येत असतात तर तुम्ही जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला याचे ॲडमिट कार्ड पाहायला मिळू शकते आणि कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू वी विजिट अवर करिअर पेज पोर्टल ऑन पावरग्रिड वेबसाईट रेग्युलरली त्यांनी म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी रेग्युलरली ऑफिशियल वेबसाईटच पाहत राहायची पावरग्रिटची ओके आणि त्यांनी म्हटलं आहे की ऑल द बेस्ट कॉर्पोरेट रिक्रुटमेंट ग्रुप पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर एक महारत्न पीयू यू विद्यार्थी मित्रांनो महारत्न एक महारत्न पी एस यू आहे फक्त तेराच महारत्न आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये तर त्यापैकी एक आहे महारत्न पी एस यू त्याचं नाव आहे पॉवरग्रिट ओके बरीचशी सॅलरी असते बऱ्याचशा फॅसिलिटी तुम्हाला यामध्ये मिळत असेल त्याला चर्चा करूया आपण परीक्षेवर तर टोटल तुम्हाला इथे एकशे सत्तर एकशे सत्तर प्रश्न पाहायला मिळणार आहे ओके किती प्रश्न एकशे सत्तर तर एकशे सत्तरपैकी पैकी तुम्हाला एकशे वीस मार्क्स एकशे सत्तरपैकी एकशे वीस मार्क्स असणार आहे टेक्निकलवर किती एकशे वीस प्रश्न तुम्हाला टेक्निक एकदम सोपी सोपी प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही खूप असं कारण वेळ कमी असतो एकशे सत्तर प्रश्नाचा पेपर एकशे सत्तरचा पेपर फक्त तुम्हाला किती मिनटामध्ये दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटामध्ये द्यायचा आहे एकशे सत्तर प्रश्न असणार आहे एकशे वीस मिनटं असणार आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस टेक्निकल आणि पन्नास नॉन टेक्निकल तर नॉन टेक्निकलमध्ये जनरल इंग्लिश रिझनिंग आणि जी के आणि मॅथ्स तसं चार चार सेक्शन मधी पन्नास मार्क ते त्याला डिवाईड केलं जाते पंधरा मार्काचं असते तुमच्या तुमच्यासाठी रिझनिंग पंधरा मार्काचं रिजनिंग पंधरा मार्काचं जी के दहा मार्काचं इंग्लिश दहा मार्काचं गणित तर प्रकारे त्यांना डिवाईड केलेलं आहे आणि एकशे वीस मार्काचं असते काय टेक्निकल ओके तर मी तुम्हाला हे सुद्धा यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एकशे सत्तर मार्काचा पेपर तुम्हाला दोन तासात एकशे वीसमध्ये अटेम्प्ट करायचा आहे जर हा पेपर जर तुम्ही इझिली क्रॅक केला ना विद्यार्थी मित्रांनो तर तुमचं सिलेक्शन यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही कारण बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे सत्तरपैकी तुम्हाला जास्ती मार्क्स घ्यावे लागत नाही यामध्ये कारण बरेचसे विद्यार्थी यामध्ये बघ बघा आणि एक महत्वाची बाब यामध्ये तुम्हाला सेक्शनल कट ऑफ पास करणे गरजेचं आहे तुम्हाला जर असं वाटलं की मी एकशे वीसपैकी इथेच एकशे दहा घेतो आणि यामध्ये फेल झालं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट फेल होणार आहे तर लक्षात ठेवायचं तुम्हाला इथे पन्नासपैकी कमीत कमी इथे -कमी तीस चाळीस पर्सेंट मार्क्स म्हणजे मला असं वाटतं की तीस पर्सेंट मार्क्स एस सी एस टी आणि वी चाळीस पर्सेंट मार्क्स जनरल आणि ओबीसी असा क्रायटेरिया असतो म्हणजे तुम्ही पकडून घ्या की पन्नासपैकी तुम्हाला, तुम्हाला इथे वीस मार्क्स घ्यायचेच आहे आणि इथे पकडून घ्या तुम्ही एकशे वीस पैकी जेवढे घेता येईल जास्त तेवढे प्रयत्न करायचा ओके तर बरीचशी माहिती तुम्हाला मी या छोट्याशा व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे सात फरवरीला तुमची एक्झाम आहे तयारी कंटिन्यू करत राहा आणि अशीच माझ्यासोबत जुळून राहा प्रत्येक प्रत्येक माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्याद्वारे नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल ओके चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन तुमच्यासमोर लवकरच येईल तोपर्यंत बाय आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकूनसुद्धा नक्की ऑन करून द्यायचं ओके चला बाय